जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला खूप दुःख देते, खूप त्रास देते, तेव्हा या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक टिप्स या चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन दुखावते, जेव्हा एखादी व्यक्तीचे शब्द आपल्या मनाला लागतात, किंवा एखादी व्यक्ती आपली चुगली करते, आपले नाव बदनाम करते, तेव्हा अशा व्यक्तीबरोबर कसे वागावे? मित्रांनो, सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या. समोरच्या व्यक्तीचा त्रास तेव्हाच आपल्याला होतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्याबद्दल प्रतिसाद देतो. आपण प्रतिसादच दिला नाही तर त्रास होणारच नाही. मग मित्रांनो, या प्रतिसादाची तीव्रता कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे. या तीन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा त्रासच होणार नाही. फक्त मी तुम्हाला एवढी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जे काही वाट्याला येते, सुख असो किंवा दुःख असो, यश असो किंवा अपयश असो, हे सर्व आपल्या कर्मांचीच फळे असतात. ही जी समोरची व्यक्ती आता माझ्या आयुष्यात आली, जी मला दुःख देत आहे, ती काही अशीच चुकून आली नाही आहे, हे माझ्या कर्माचे फळ आहे. मित्रांनो, ज्यावेळेस हे आपल्याला समजते की जे काही माझ्या आयुष्यात घडते ते माझ्याच कर्मांमुळे आहे, तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीसमोर जाण्याची शक्ती येते आणि आपले 50% दुःख तेथेच कमी होते. आणि मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही समोरच्याचे वागणे सहन केले पाहिजे. तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर समोरच्याला तुम्ही प्रतिकार नक्की करा. पण मित्रांनो, तुम्हाला कुणाचा पाठिंबा नसेल, तुम्ही प्रतिकार करू शकत नसाल, तेव्हा स्वतःला समजावून सांगा की हे माझे कर्माची फळं आहेत आणि मला ते भोगावीच लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बऱ्याच वेळी दुःखी आपण अशामुळे सुद्धा होतो कारण आपण समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवत असतो. समोरच्याने हेच केले पाहिजे, समोरच्याने तेच केले पाहिजे, समोरचा असंच वागला पाहिजे, आणि यामुळे मित्रांनो, जर आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र आपण दुःखी होतो. मित्रांनो, महाभारतामध्ये भीष्म पितामहा युधिष्ठिरला सांगतात, अपेक्षा हे सर्व दुःखाचे मूळ आहे. जर आपण समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला दुःख हे येणारच. म्हणून मित्रांनो, स्वतःला प्रश्न विचारून बघा, मी समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवत तर नाही आहे ना? शेवटची आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास होत असेल ना, तर समजून जा तुमच्यामध्ये खूप अहंकार आहे. मित्रांनो, मला माहीत आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडा त्रास होईल, पण ही वास्तवता आहे. जेवढा मोठा तुमचा अहंकार असेल तेवढ्या लवकर तुम्ही दुःखी व्हाल. मित्रांनो, ज्या लोकांमध्ये खूप अहंकार असतो ते खूप संवेदनशील असतात आणि अशी लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लगेच लावून घेतात. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, जे साधू संत असतात त्यांना कोणत्याच गोष्टीचे दुःख होत नाही, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. कुणी त्यांना कितीही वाईट बोलले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांचा अहंकार खूप पातळ असतो किंवा त्यांच्यामध्ये अहंकारच नसतो. मित्रांनो, तुमची साधी कोणी मस्करी जरी केली आणि तुम्ही दुःखी होत असणार तर समजून जा तुमच्यामध्ये खूप अहंकार आहे आणि या अहंकाराला पातळ केलं पाहिजे. आणि तो कसा पातळ होईल तर मित्रांनो, पूर्ण अध्यात्म या अहंकाराला कमी करण्यासाठीच बनलेले आहे. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.